या व्हिडिओ मध्ये आपण कॉम्प्युटर वापरताना आपल्या हातून चुकून जर एखादी फाइल डिलीट झाली तर ती डिलीट झालेली फाइल परत कशी शोधावी आणि ती फाइल परत कशी मिळवावी याची माहिती घेऊ। ही माहिती विंडोज एक्सपी, विंडोज विस्टा आणि विंडोज 7 आणि इतर सर्व विंडोजच्या वर्जन्सला किंवा विंडोजच्या प्रकाराला लागू। मी माझ्या कॉम्प्युटरवर विंडोज एक्सपी मध्ये हे तुम्हाला दाखवत आहे। उदाहरणादाखल आपण असे समजू की माय डॉक्युमेंट्स फोल्डर मध्ये तुम्ही तुमच्या फाइली ठेवता, तर उदाहरणादाखल मी इम्पॉर्टंट डॉक्युमेंट डॉट डॉक नावाची एक फाइल इथे बनवली आहे। असं शक्य आहे की बऱ्याचदा आपल्या हातून एखादी फाइल चुकून डिलीट होऊ शकते, तर आपण प्रत्यक्षात ती फाइल डिलीट करून पाहू। डिलीट करण्यासाठी आपण नेहमी एखादी फाइल सिलेक्ट करतो आणि त्यानंतर कीबोर्डवर डिलीट हे बटन दाबतो, किंवा ज्या फाइलीला आपल्याला डिलीट करायची असेल त्या फाइलीवर राईट क्लिक केल्यानंतर म्हणजे माउसचे उजवे बटण दाबल्यानंतर त्यानंतर जो मेनू आपल्याला दिसून येतो त्यामधून आपण जर डिलीट निवडले तर ती फाइल डिलीट होते। तर दोन्हीपैकी कुठल्याही प्रकाराने तुम्ही जर ती फाइल डिलीट केली तर सहसा तुम्हाला डिलीट करण्यापूर्वी तुम्हाला नक्की ती फाइल डिलीट करायची आहे किंवा नाही असे विचारले जाते, तर त्यावर तुम्ही यस असे दाबल्यास ती फाइल डिलीट झाली असे आपण समजतो। पण तुम्ही तुमच्या कॉम्प्युटरवरील रिसायकल बिन जर उघडले तर त्यामध्ये तुम्हाला ताबडतोब ती फाइल दिसून येईल। सहसा आपण कुठल्याही फाइली जेव्हा डिलीट झाल्या अशा समजतो त्यावेळी त्या फाइली रिसायकल बिनमध्ये पाठवल्या जातात। रिसायकल बिनमध्ये ह्या फाइली काही दिवस किंवा काही महिने असू शकतात, म्हणजे रिसायकल बिनसाठी जेवढी जागा राखून ठेवली आहे तेवढ्या जागेमध्ये फाइली गोळा होईपर्यंत ती फाइल रिसायकल बिनमध्ये आपल्याला सापडू शकते, आणि जर त्यापेक्षा जास्त फाइली रिसायकल बिनमध्ये गोळा झाल्यास तेथून त्या फाइली काढून टाकल्या जातात किंवा त्या फाइलीच्या जागेवर दुसऱ्या फाइली लिहिल्या जातात, त्याला ओव्हर रायटिंग असे म्हणतात। तर कुठलीही फाइल जर तुमच्याकडून चुकून जर डिलीट झाली असेल आणि काही दिवसानंतर तुमच्या हे जर लक्षात आले असेल तर घाबरून न जाता तुम्ही रिसायकल बिनचे फोल्डर उघडावे आणि तुम्हाला हवी असलेली फाइल तिथे जर आढळून आल्यास मग त्यावर माउसचे पॉइंटर ठेवून त्याला सिलेक्ट करावे, त्याला निवडावे, त्यानंतर माउसचे उजवे बटण दाबून रिस्टोअर म्हणजे हे जे पहिले ऑप्शन आहे रिस्टोअरचे ऑप्शन ते निवडावे, त्यानंतर ती फाईल रिसायकल बिनमधून निघून जाईल आणि ती फाईल पूर्वी ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणी म्हणजे यावेळी येथे माय डॉक्युमेंट्स फोल्डरमध्ये इम्पॉर्टंट डॉक्युमेंट ही फाईल आपल्याला दिसून येते। तर डिलीट झालेल्या फाइली शोधण्याची सर्वात पहिली जागा म्हणजे कॉम्प्युटरचे रिसायकल बिन। अर्थात बऱ्याच वेळी आपण रिसायकल बिनमधून सुद्धा फाइली काढू शकतो किंवा फाइली डिलीट करत असताना आपण त्याला रिसायकल बिनमध्ये न पाठवता अगदी पूर्णपणे डिलीट सुद्धा करू शकतो। उदाहरणार्थ माय डॉक्युमेंट्समध्ये आपण परत जाऊ आणि ही जी इम्पॉर्टंट डॉक्युमेंट नावाची जी फाईल आहे ती फाईल आपण सिलेक्ट करू, त्यानंतर शिफ्ट बटण, कीबोर्डवरील शिफ्ट बटण आणि डिलीट बटण ही दोन बटणे दाबल्यास परत आपल्याला कन्फर्मेशन विचारले जाईल आणि यस असे बटण निवडल्यास
ती फाइल आपल्याला रिसायकल बिनमध्ये सुद्धा आढळून येणार नाही। ती फाइल रिसायकल बिनमधून सुद्धा काढून टाकली जाते। त्यासाठी शिफ्ट आणि डिलीट ही दोन बटणे दाबावी लागतात। तर अशा रीतीने जर फाइल एखादी डिलीट झाली असेल किंवा रिसायकल बिनमधून सुद्धा ती फाइल जर काढून टाकली असेल तर काय करावे, तर याची सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेऊ। अशा प्रकाराने डिलीट झालेल्या फाइली पुन्हा पूर्ववत मिळवण्यासाठी जे सॉफ्टवेअर वापरले जातात त्यांना फाइल रिकव्हरी सॉफ्टवेअर असे संबोधले जाते। आणि त्यामध्ये रिकुव्हा नावाचे एक विनामूल्य सॉफ्टवेअर उपलब्ध आहे, त्याबद्दल आपण माहिती घेऊ। या सॉफ्टवेअरचे स्पेलिंग तुम्हाला जवळून पाहता यावे म्हणून मी तुम्हाला हे दाखवण्याचा प्रयत्न करीन। RECUVA, तर या नावाने तुम्ही जर गुगलमध्ये शोधाल तर तुम्हाला ती फाइल डाउनलोड करण्यासाठीचे वेबसाइट मिळून येईल। त्या वेबसाइटचे नाव आहे piriform.com। piriform.com। तर हे सॉफ्टवेअर तुम्ही या वेबसाइटवरून डाउनलोड करू शकता किंवा इतरही बऱ्याच वेबसाइट आहेत जेथे हे सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे। हे सॉफ्टवेअर विनामूल्य आहे। पिरीफॉर्मच्या वेबसाइटवर तुम्ही जेव्हा डाउनलोड करण्यासाठी जाल तेव्हा तेथे दोन प्रकारच्या प्रती उपलब्ध आहेत। एक प्रकारची प्रत आहे ती विकत घ्यावी लागते आणि त्यामध्ये कंपनीतर्फे काही सुविधा दिलेल्या आहेत, तर नेहमीच्या वापरासाठी त्या सुविधांची तुम्हाला काही गरज नाही, तर त्यामुळे तिकडे दुर्लक्ष करून त्याखाली डाउनलोडसाठी ज्या लिंक्स दिल्या आहेत त्या ठिकाणावरून डाउनलोड करावे। बऱ्याच वेळी पिरीफॉर्मच्या वेबसाईटवर गेल्यानंतर त्यांच्या सॉफ्टवेअरच्या किमतीबद्दल माहिती येथे दिलेली असते, ते पाहून बऱ्याच जणांचा असा गैरसमज होतो की कदाचित हे सॉफ्टवेअर विकत घ्यावे लागते, पण तसे नाही। हे सॉफ्टवेअर विनामूल्य उपलब्ध आहे आणि फक्त काही म्हणजे कंपन्यांसाठी ज्यांना अशा प्रकारच्या सुविधेची आवश्यकता व्यावसायिक पातळीवर असते त्यांना वैयक्तिक सपोर्ट त्या कंपनीतर्फे पिरीफॉर्म कंपनीतर्फे पुरवला जातो आणि त्यासाठी ती सॉफ्टवेअरची किंमत असते। आणि या सॉफ्टवेअरची जी विनामूल्य प्रत आहे ती सुद्धा त्या प्रतीमध्ये आणि विकत घेतलेल्या प्रतीमध्ये सॉफ्टवेअरमध्ये काहीही फरक नाही, दोन्ही एकच सॉफ्टवेअर आहे। तर त्यामुळे गोंधळून न जाता विनामूल्य सॉफ्टवेअर योग्य त्या लिंकवर क्लिक करून डाउनलोड करावे। अर्थात तुम्हाला सॉफ्टवेअर डाउनलोड आणि इन्स्टॉल कसे करावे याची माहिती असेलच। आता आपण असे समजू की तुम्ही पिरीफॉर्मचे रिकुव्हा हे सॉफ्टवेअर डाउनलोड करून इन्स्टॉल केले असेल तर ते कसे वापरावे याची आपण माहिती घेऊ। रिकुव्हा हे सॉफ्टवेअर तुम्ही जर इन्स्टॉल केले असेल तर त्याचे एक छोटेसे चित्र तुम्हाला कॉम्प्युटरच्या डेस्कटॉपवर दिसून येईल। त्या ठिकाणी दोनदा क्लिक करावे म्हणजे एक नवीन विंडो उघडेल, त्याचे नाव आहे रिकुव्हा विझार्ड, वेलकम टू दी रिकुव्हा विझार्ड। तर याचा उपयोग करून जलद रीतीने आपली डिलीट झालेली फाईल काढून टाकण्यासाठी हे विझार्ड आपल्याला उपयोगी ठरेल। त्यावर नेक्स्ट हे बटण दाबावे। त्यानंतर दुसऱ्या विंडोमध्ये आपल्याला एक प्रश्न विचारला गेला आहे, व्हॉट सॉर्ट ऑफ फाइल्स आर यू ट्राइंग टू रिकव्हर, म्हणजे आपण जी फाईल शोधण्याचा प्रयत्न करीत आहात ती कुठल्या प्रकारची फाईल आहे। पिक्चर्स, म्युझिक, डॉक्युमेंट्स, व्हिडिओ, कॉम्प्रेस्ड, ईमेल
किंवा जर तुम्हाला माहिती नसेल तर अदर्स हे ऑप्शन निवडल्यास सर्व फाइली तुम्हाला त्यामध्ये दिसून येतील, पण कदाचित तुमचा गोंधळ होण्याची शक्यता आहे, कारण तुम्हाला डिलीट झालेल्या शेकडो फाइलींच्या यादीमधून तुम्हाला हवी ती फाइल निवडावी लागेल। या ठिकाणी आपण एक डॉक्युमेंट फाइल डॉक फाइल डिलीट केलेली होती, त्यामुळे मी येथे डॉक्युमेंट्स निवडून नेक्स्ट हे बटन दाबतो। दुसऱ्या विंडोमध्ये एक प्रश्न विचारला गेला आहे, वेअर दी फाइल्स, म्हणजे ती फाइल किंवा त्या फाइली कुठे होत्या। जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही आय एम नॉट शुअर हा पर्याय निवडावा, आणि या ठिकाणी ही फाइल माय डॉक्युमेंट्स या फोल्डरमध्ये होती, म्हणून मी इन माय डॉक्युमेंट्स हे निवडतो आणि त्यानंतर नेक्स्ट हे बटन दाबतो, आणि त्यानंतर स्टार्ट हे बटन दाबल्यास तुम्हाला फाइल शोधण्यासाठी सुरुवात होईल। स्कॅनिंग पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला डिलीट झालेली फाइल आढळून येईल। उदाहरणार्थ या ठिकाणी ही डिलीट झालेली फाइल आपल्याला दिसून येते। जर आपल्याला डिलीट झालेल्या फाइलीचे नाव माहिती असेल तर या ठिकाणी त्या फाइलीचे नाव लिहून त्या फाइलीला शोधण्याची सुद्धा येथे सुविधा आहे। तर या सॉफ्टवेअरचा उपयोग करून तुम्ही डिलीट झालेल्या फाइली ठराविक कालावधीमध्ये पूर्ववत जे ती फाइल मिळवण्याचा प्रयत्न करू शकता। जसजसा कालावधी वाढत जाईल तशी फाइलीला परत मिळवण्याची शक्यता कमी होते, कारण त्या फाइलीच्या जागेमध्ये इतर माहिती साठवली जाते आणि ती फाइल हळूहळू नष्ट होत जाते। तर जेवढ्या लवकर आपण ती फाइल रिकवर करण्याचा प्रयत्न कराल तेवढी आपल्याला ती रिकवरी सक्सेसफुल होण्याची शक्यता आहे, यशस्वी होण्याची शक्यता आहे। तर फाइल पूर्ववत निवडण्यासाठी ती फाइल निवडावी, त्यानंतर माउसचे उजवे बटण दाबून त्यामध्ये रिकवर हायलाइटेड हे ऑप्शन निवडावे, त्यानंतर आपल्याला ती डिलीट झालेली फाइल कोणत्या ठिकाणी हवी आहे हे विचारले जाईल। तर या ठिकाणी आपण डेस्कटॉपवर ती फाइल परत ठेवण्याचा प्रयत्न करू। त्यासाठी मी डेस्कटॉपचे फोल्डर निवडून ओके असे दाबेन, तर या ठिकाणी आपण पाहू शकता की ती फाइल डेस्कटॉपवर परत आलेली आहे। तर हे एक उत्तम सॉफ्टवेअर आहे आणि या सॉफ्टवेअरमध्ये बऱ्याचशा सोयी आहेत। पहिला जो स्कॅन असतो तो क्विक स्कॅन या प्रकारात मोडतो। जर क्विक स्कॅनमध्ये तुमची फाईल आढळून न आल्यास तुम्ही डीप स्कॅन करून त्याचा उपयोग करूनसुद्धा फाईली शोधण्याचा प्रयत्न करू शकता। तर अशा रीतीने तुम्ही डिलीट झालेल्या फाईली मिळवण्याचा प्रयत्न करू शकता। तुमचे काही प्रश्न असतील तर निसंकोचपणे मला कळवा। माझा पत्ता आहे support@comprolive.com। पुढील वेळी आपण अशाच एका प्रश्नोत्तराबरोबर आपण भेटू। नमस्कार।